नमस्कार, मीडिया भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण ऐकत आहात दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेणारं बुलेटिन। काय घडलं दिवसभरात, अर्थात बातम्या दाही दिशा। वैद्यकीय अथवा इतर कारणांमुळे नवजात बाळाला आईचं दूध मिळत नाही अशा बाळांसाठी काही ठिकाणी मिल्क बँक कार्यरत असते। मात्र आता पहिल्यांदाच प्रयोगशाळेत आईचं दूध तयार करण्यास यश आलं आहे। अमेरिकेतील दोन महिला वैज्ञानिकांनी जगात पहिल्यांदाच प्रयोगशाळेत आईचं दूध तयार करण्यास यश मिळवलं आहे। या दुधाला बायोमिल्क असं नाव देण्यात आलं आहे। लैला स्ट्रिकलँड यांच्या पुढाकारातून हा यशस्वी प्रयोग झाला आहे। त्या जीवशास्त्रज्ञ आहेत। आहारशास्त्रज्ञ मिशेल इगेर यांनीही या प्रयोगातून मोलाचं सहकार्य केलंय। डिप्रेशन म्हणजेच औदासीन्य या मानसिक समस्येचा परिणाम किडनीच्या आरोग्यावरही होतो असं संशोधकांनी म्हटलं आहे। डिप्रेशनशी झुंजत असलेल्या तरुण लोकांवर याबाबत संशोधन करण्यात आलंय। चीनच्या सदर्न मेडिकल युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी याबाबतचा दावा केला आहे। डिप्रेशनचाही किडनीच्या घटत्या कार्यक्षमतेशी संबंध असल्याचं या संशोधकांनी म्हटलं आहे। हे कनेक्शन समजून घेण्यासाठी संशोधकांनी 4763 लोकांची पाहणी केली। पाहणीच्या दरम्यान पुढील 4 वर्षे त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली। रिपोर्टमधून समोर आलं की त्यापैकी 6% लोकांच्या किडनीची काम करण्याची क्षमता वेगाने घटली आहे। नवीन माहिती तंत्रज्ञान नियम सर्च इंजिनसाठी लागू केले जाऊ शकत नाहीत असा युक्तिवाद आघाडीची सर्च इंजिन असलेल्या गुगलने दिल्ली उच्च न्यायालयात केला आहे। सोशल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मसाठी केंद्र सरकारने नवीन मार्गदर्शक तत्त्व लागू केली असून बहुतांश सोशल मीडिया व OTT प्लॅटफॉर्मकडून या नियमांचा अवलंब केला जात आहे। सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण कुमार मिश्रा यांना राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे। एका वृत्तानुसार केंद्र सरकारच्या उच्चाधिकार समितीने अरुण कुमार मिश्रा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे। काँग्रेसने मानवाधिकार आयोगाकडे येणारी सर्वाधिक प्रकरणे दलित, आदिवासी व अल्पसंख्याक समाजातील प्रश्नांबाबत असतात, त्यामुळे आयोगाच्या अध्यक्षपदावर दलित, आदिवासी व अल्पसंख्याक समाजातील व्यक्ती असावी अशी सूचना केली होती। मात्र नियुक्त करण्यात आलेले अरुण कुमार मिश्रा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर असताना प्रधानमंत्री मोदी यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या। मोदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावर विचार करणारे दूरदर्शी व्यक्ती असून त्यांचे विचार वैश्विक पातळीवर असतात, पण ते स्थानिक पातळीवर काम करतात अशी मुक्ताफळं उधळली होती। त्याचीच परतफेड केंद्र सरकार करत असल्याचं बोललं जात आहे। आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि इतरांनाही सांगा। बुलेटिन आवडल्यास शेअर करायला विसरू नका। देशातील सर्वात मोठी डेअरी कंपनी अमूल आणि प्राण्यांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील पेटा या दोन संस्थांमध्ये वेगन मिल्कवरून सुरू झालेला वाद चिघळलाय। अमूलचे उपाध्यक्ष वालमजी हुंबळ यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलंय। या पत्राद्वारे त्यांनी भारतीय दुग्ध क्षेत्राची प्रतिमा डागाळत जवळपास 10 कोटी नागरिकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पेटावर बंदी घालण्याची मागणी केली। आपल्या 4.5 वर्षाच्या मुलीच्या ताब्यासाठी दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर निर्णय सुनावताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयानं महत्त्वाची टिप्पणी केली। पत्नी विवाहबाह्य संबंधात असल्यानं आपल्या मुलीचा ताबा तिच्या आईकडे देण्यात येऊ नये असा दावा पतीनं न्यायालयासमोर केला होता। यावर अनैतिक संबंधाचा अर्थ महिला चांगली आई होऊ शकत नाही असा होत नाही अशी टिप्पणी उच्च न्यायालयानं केली। पश्चिम बंगालमध्ये भाजपाने जोरदार वातावरण निर्मिती केल्याने तृणमूलच्या अनेक बड्या नेत्यांनी तिकडे उड्या मारल्या होत्या। मात्र आता निवडणुकीत तृणमूलने बाजी मारल्याने या नेत्यांनी पुन्हा ममतांच्या पक्षात जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाचे वरिष्ठ नेते तथागत रॉय यांनी तशी शक्यताही व्यक्त केली होती। मी जे बोललेलो ते खरे ठरत आहे, दिल्लीत जाऊन वरिष्ठांना या आयाराम नेत्यांनी काय केले ते सांगणार आहे असं तथागत रॉय यांनी म्हटलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इतर मागासवर्गीय प्रवर्ग अर्थात OBC राजकीय आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थगित केल्यानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत राज्य मागासवर्गीय आयोग गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। राज्य सरकारने कोर्टाच्या निर्देशानुसार एम्पिरिकल डाटा सादर केला नाही, असा डाटा गोळा करण्याचा अधिकार मागासवर्ग आयोगालाच आहे। मात्र मागील 18 महिन्यांपासून असा आयोगच अस्तित्वात नसल्याने सुप्रीम कोर्टाने इम्पिरिकल डाटा नसल्याचं व संबंधित ठिकाणी OBC आरक्षण 50% वर जात असल्याने आरक्षण स्थगित केले होतं।
आपण आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा आणि इतरांनाही सांगा. बुलेटिन आवडल्यास शेअर करायला विसरू नका. पद्मभूषण पत्रकार सपन दासगुप्ता यांची तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राज्यसभेवर नेमणूक केली होती. 2022 त्यांचा कार्यकाळ संपणार होता, पण तत्पूर्वीच ते पश्चिम बंगालातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. राज्यसभा सदस्य असताना विधानसभा लढवण्यावर तृणमूलने कायदेशीर आक्षेप घेतल्यावर दासगुप्ता यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पण ते विधानसभाही जिंकू शकले नाहीत. तेलही गेलं आणि तूपही गेलं अशी त्यांची अवस्था झाली आहे. अर्थात भारतीय राजकारणातील अनैतिकतेने दासगुप्तांचं राजकीय पुनर्जीवन केलंय. राष्ट्रपतींनी त्यांना पुन्हा राज्यसभेवर घेतलंय. राज्याच्या ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावं आणि गावं लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुक्त व्हावा यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येणार असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली. प्रथम येणाऱ्या गावास तब्बल 50 लाख रुपये तसंच विकास कामांसाठी निधी देण्याची घोषणा मुश्रीफ यांनी केली. तर या होत्या दिवसभरातील घडामोडी. आपणासही एखादा विषय बातमीसाठी सुचवायचा असेल तर कॉमेंट्समध्ये मांडू शकता. मीडिया भारत न्यूजचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल तसंच कायद्याने वागा लोकचळवळीची वेबसाईट आपण जरूर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या, शासन निर्देशांचं पालन करा. अगदीच आवश्यकता असल्याशिवाय घराबाहेर पडू नका. मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर पाळा. नियमित पहा मीडिया भारत न्यूज, मराठीतील एक विश्वसनीय लोकमाध्यम.